राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शनिवारी सोलापूर दौरा आयोजित होता. जिल्हा नियोजन समितीची अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते किशन जाधव यांनी रामवाडी येथील महानगरपालिका आरोग्य केंद्रात कार्यक्रम आयोजित केला होता. महिला आणि पुरुष राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी सकाळी सोलापुरात उशिरा पोहोचले, त्यामुळे पुढील कार्यक्रमांना देखील उशीर झाला होता. माजी नगरसेवक किशन जाधव यांनी रामवाडी येथे आयोजित केलेल्या आरोग्य केंद्रातील उपस्थित महिलांना आणि चिमुकल्यांना शनिवारी दुपारी तात्काळ बसावे लागले. किशन जाधव यांनी कार्यक्रमाला आलेल्या कार्यकर्त्यांसाठी वडापावचे अल्पोपहार ठेवले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाषण संपवून जाताच वडापाव घेण्यासाठी मोठी गर्दी उतरली होती. भुकेल्या महिला आणि चिमुकल्यांनी वडापावसाठी एकच गर्दी केली होती. राष्ट्रवादी अजित पवार गटाने पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार देखील न थकता प्रत्येक कामाला हजेरी लावत आहेत. सकाळी ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर ताबडतोब जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर लगेच माजी नगरसेवक किशन जाधव यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. किशन जाधव यांच्या कार्यक्रमा ठिकाणी महिला आणि चिमुकल्यांची गर्दी मोठी होती. किशन जाधवांच्या कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार स्नेह भोजन करून ताबडतोब शहर कार्यकारिणीच्या उद्घाटनाला रवाना झाले. सोलापुरात दिवसभर राष्ट्रवादीचे कार्यक्रम आयोजित केल्याने सोलापूर शहर आणि जिल्हा राष्ट्रवादीमय झाला होता.